नमस्कार मंत्र आरोग्याचा मंडळी. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की व्यायाम सुरुवातीला जर करायचा असेल तर तो थोडा थोडा करावा, मग त्यामध्ये 15-20 मिनिटं चाललं तरी पुरेसं होतं. आणि 8-10 दिवस झाले की मग हे चालणं जे आहे ते अर्धा तास करावं, आणि मग असं वाढवत वाढवत महिन्याभरात तासभर चालण्याचा व्यायाम करावा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी चालणाऱ्यांनी महिन्याभरात चालण्याचा वेग वाढवावा आणि व्यायामाचे प्रकार देखील वाढवावेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम हा सकाळ संध्याकाळ अशा दोन भागात विभागून केला तरी चालतो, म्हणजे थकवा येत नाही. व्यायामानंतर घाम येतो, रक्ताभिसरण वाढतं. व्यायामानंतर एक तासभर मात्र काही खाऊ नये बरं का. तसंच भरल्या पोटीसुद्धा व्यायाम करू नये. आपण व्यायामाबद्दल जितकं वाचू बोलू तितकं थोडंच आहे, पण वाचण्यापेक्षा लवकर आपल्याला योग्य असा व्यायाम सुरू करून टाकलेला बरा नाही का. मंडळी, व्यायामाबरोबरच योग्य ती निद्रा असणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आता आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य किंवा सुयोग्य मैथून हे आयुष्याचे तीन उपस्तंभ आहेत असं आयुर्वेद शास्त्र मानतं. कारण त्याचं योग्य जर पालन केलं तर शरीरात बल, वर्ण आणि शक्ती ही टिकून राहते. आता यातली निद्रा कशी येत असेल आणि का येत असेल याबद्दल आपल्या मनात नेहमीच उत्सुकता असते. आयुर्वेद शास्त्रानुसार निद्रा ही तमोगुणापासून उत्पन्न झाली आहे. रात्रीच्या वेळेला तमोगुणाचं बाहुल्य असल्यानं त्यावेळेला निद्रा येते. त्याचप्रमाणे शरीरातील स्रोत कफानं भरल्यास, श्रमामुळे थकवा आल्यास, ज्ञानेंद्रियांना थकवा आल्याससुद्धा आपल्याला झोप येते. आता योग्य झोपेमुळं आपलं आयुष्य सुखी होतं आणि झोप या अवस्थेत शरीराचे सर्व व्यापार मंदपणे चालतात. मनाची चेतावस्था मंद होते, स्नायूंना शैथिल्य येतं आणि शरीरातील चयापचयाचं प्रमाणसुद्धा कमी होतं. निद्रावस्था ही शरीरधारणेला अतिशय आवश्यक असते, त्यामुळं शरीराला विश्रांती मिळते. या निद्रेमुळं आणखी काय काय होतं याविषयी ऐकूया उद्याच्या भागात. नमस्कार.